मी मराठा आहे, मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही, कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही। 96 कोळी मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे। बघा, जरांगे पाटलांना त्याचं खरंच कौतुक केलं पाहिजे की त्याने खूप चांगल्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे, पण सत्तेमध्ये असलेले काय त्या कुंबडी चोरासारखे नारायण राणेसारखी माणसं काल सगळ्या चॅनलवरती बघितलं की त्यांनी सांगितलं की मी 96 कोळी मराठा आहे, मला कुणबीची गरज नाही। मग मला सांगा, त्या नारायण राणेंना माझा प्रश्न आहे, राणे साहेब आपण एवढ्या दिवस झालं तुम्ही डोंबऱ्याच्या फडात नाचत होता काय? एवढ्या दिवस झालं आपण मराठा समाज बांधवांच्या आंदोलनामध्ये सामील होत होता, तुम्ही मोठमोठ्या तुमचं पोरग ती कुंबडी चिरपाट नितेश राणे घोषणा देत होता, ती अनेक आंदोलनामध्ये मुंबईमध्ये मोर्चा काढला, अनेक जिल्ह्यात मोर्चा काढला, त्यावेळी मग मला असा प्रश्न आहे आणि अनेक जनतेला प्रश्न आहे, तुम्ही 96 कोळी मराठा आणि तुमचं पोरग, तुम्ही जन्माला घातलेलं पोरग नितेश राणे हे कुणबी मराठा कसा काय? मग नेमका ह्याच्यातली तफावत काय? तुमचं पोरग कुणबी मराठा म्हणून आंदोलन करतोय आणि तुम्ही म्हणताय मी 96 कोळी मराठा आहे, याच्यामधला काय नेमका प्रकार आहे? आता ह्यांनीच सांगितलं पाहिजे। अशी जर माणसं आपले जरंगे पाटलाचं आंदोलन मोडून काढण्यासाठी सुपारी घेतलेली ह्या माणसाने, या नारायण राणेंना नितेश राणेंनी सुपारी घेतलेली आहे की मराठा समाजाचं आंदोलन मोडून काढायचं। पण जरांगे पाटील ह्यांच्या 70 पिढी ह्यांच्या बापाला आता भेट नाही आणि ऐकणार नाही, ही आरक्षण घेणार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।